शिवसेना पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे यांनी काल शिवतीर्थावर महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री पदाची शपथ घेतल्यानंतर आज दुपारी 2 दरम्यान मंत्रालयामध्ये जाऊन आपल्या मुख्यमंत्री पदाचा पदभार स्वीकारला। यावेळी शिवसेनेसह इतर सहकारी पक्षांचे अनेक मान्यवर उपस्थित होते। ब्युरो रिपोर्ट, न्यूज 15 मराठी। शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी महाराष्ट्र राज्याचे 29वे महाविकास आघाडीचे मुख्यमंत्रीपद स्वीकारल्यानंतर मुंबई येथे शिवतीर्थ मैदानावर राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी शपथ देताच ढोल ताशांच्या गजरामध्ये भव्य मिरवणूक काढून फटाक्यांच्या आतिषबाजीत संपूर्ण हिंगोली जिल्ह्यातील वसमत, औंढा नागनाथ, कळमनुरी, सेनगाव, आखाडा बाळापूर येथे महाविकास आघाडीच्या पदाधिकारी यांनी जल्लोष साजरा केला। फटाक्यांच्या आतिषबाजी करत एकमेकांना पेढे वाटून हा जल्लोष साजरा करण्यात आला। न्यूज 15 मराठीसाठी नारायण काळे, हिंगोली। शिरूर कासारा पोलीस स्टेशनच्या एका सहपोलीस निरीक्षकासह 2 हेड कॉन्स्टेबल नंगे हात पकडण्यात आले। 5,000 रुपयाची मागणी करण्यात आली होती। या लाचखोर तिघांना लाचलुचपत प्रतिबंध पथकानं जाळ्यात अडकवलंय। बीड जिल्ह्यातील शिरूर कासारा पोलीस स्टेशनमध्ये कार्यरत असलेल्या तिघे या तक्रारदाराकडून जामीन आणि अवैध धंदे करून देण्यासाठी शिरूर कासारा पोलीस स्टेशनच्या हातीत ही घटना घडली। एक तक्रार नोंदवली होती, त्यावरही मोठी कारवाई करण्यात आली। त्यात एक सहपोलीस निरीक्षकसह 2 पोलीस इन्स्टेबल 5,000 रुपयाची लाच मागणी करत असे निष्पन्नात आले। बीड लाचलुचपत प्रतिबंधक उप अधीक्षक हानपुडे यांनी सापळा रचून सहाय्यक पोलीस अधिकारी अशोक योगीराज शिंदे, आजीनाथ बाबासाहेब गर्जे, नारायण राजेंद्र सरवदे या लाचखोर अधिकाऱ्यांना नंगे हात पकडले। त्यांच्या विरोधात लाचलुचपत प्रतिबंधक कायद्यानुसार गुन्हा नोंद करण्यात आला। न्यूज 15 मराठीसाठी सोमनाथ मोटे, बीड। पोटच्या 15 अल्पवयीन मुलीवर अत्याचार करून नात्याला काळीमा फासणारी घटना MIDC पोलीस ठाणे अंतर्गत उघडकीस आली आहे। या नराधमन बापास पोलिसांनी अटक करून गुरुवारी न्यायालयात हजर केले। न्यायालयाने त्याला पोलीस कोठडी सुनावली आहे। जिल्हा स्त्री रुग्णालयात एका 15 पीडित मुलीला तिच्या आईने पोट दुखते म्हणून बुधवारी उपचारासाठी दाखल केले होते। यावेळी डॉक्टरांनी तपासणी केली असता 3 महिन्याची गर्भवती असल्याचे दिसून आले। या प्रकरणी MIDC पोलिसांना माहिती देताच ठाणेदार रामेश्वर चव्हाण यांनी पीडितेला विश्वासात घेऊन तिची विचारपूस केली असता त्यांच्या या पायाखालची जमीन सरकली। बापानेच आपल्यावर सातत्याने अत्याचार केल्याचे तिने सांगितले। लगेच पोलिसांनी बापाला ताब्यात घेतले आणि त्याच्या विरोधात कलम 376 पॉस्को अंतर्गत गुन्हा दाखल करून न्यायालयासमोर त्याला हजर केले। न्यायालयाने आरोपीला 3 डिसेंबर पर्यंत गंभीर पोलीस कोठडी सुनावली आहे। न्यूज 15 मराठीसाठी सिद्धार्थ कांबळे, अकोला।